नाशिकच्या बाजार समिति येथे होणारी गर्दी बघता जिल्हाधिकारी यांनी बाजार समिति अध्यक्ष देवीदास पिंगळे यांना बाजार समिति अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे। एखाद्या खासगी सहकारी संस्था आस्थापना यांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने कोरोना संपेपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवर देण्यात आल्या आहे। नाशिक मधील बाजार समिति येथील वाढती गर्दी लक्षात येता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही परिस्थिती सुधारली नाही तर वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नाइलाजास्तव बाजार समिति अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे। बाजार समितीचे देवीदास पिंगळे साहेबांशी मी बोललेलो आहे आणि त्यांना स्वतःला सांगितलेलं आहे की तुम्ही हे सगळ्यावरती योग्य प्रकारे नियंत्रण आणा, आम्ही नियंत्रण आणण्याच्या भानगडीत पडणार नाही, आम्ही डायरेक्टली ते बंद करून टाकू। त्यामुळे आता प्रत्येक वेळेला एकेका माणसाला शिकवत बसणे हा टप्पा आपण पार केला पाहिजे, कारण जसं पोलीस मास्कला दंड करतायत, पोलिसाची पाठ वळली की पुन्हा तो मास्क काढतोय, एखाद्या ठिकाणी गर्दी कुणीतरी नियंत्रित करतं ती माणसं गेली की पुन्हा गर्दी होते, हा पोरखेळ आपल्याला बंद करायचा आहे। आता आम्ही ही भूमिका स्वीकारणार आहे, जिला सर्वांनी समर्थन दिलं की सूचना दिल्या जातील, अंमलबजावणीची तपासणी केली जाईल आणि अंमलबजावणी जर बरोबर दिसली नाही तर ते कारवाई बंद केली जाईल, ह्याच पद्धतीचं धोरण आम्ही यापुढे स्वीकारणार आहोत। कोणावर कारवाई करणे ही इच्छा नसून एखाद्याने स्वतःहून कारवाई ओढून घेत असेल तर पुढील कारवाई गंभीर करणार असल्याने प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचं असल्याचं देखील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितलं आहे। 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळभांडे, नाशिक।